नगरमध्ये चैतन्य फाउंडेशननं गाणी बाबूजींची हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करून नगरकरांच्या दिवाळीची संस्मरणीय सुरुवात केली आहे. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके आणि सहकलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी अजरामर केलेल्या मराठी गाण्यांच्या मैफिलीनं नगरकर संगीत रसिकांची दिवाळी मंगलमय वातावरणात सुरू झाली आहे. चैतन्य फाउंडेशननं आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाट वेळी कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी अनेक प्रसिद्ध मराठी गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. ज्येष्ठ गीतकार गदी माडगुळकर, ज्येष्ठ गायक सुधीर फडके, ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गाणी बाबूजींची या नावानं झालेला हा विशेष संगीत कार्यक्रम नगरकरांसाठी दिवाळीची मोठी मेजवानी ठरला. शिल्पा पुंतांबेकर, शेफाली कुलकर्णी यांनी सुंदर गाणी सादर केली. चैतन्य फाउंडेशनने आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बाबूजींची गाणी 25 जुलै 2018 या दिवशी बाबूजींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ झाला. आदरणीय सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते या सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे. आणि त्या उपक्रमामध्ये बरेचसे कार्यक्रम वेगवेगळ्या गावात होणार आहेत, त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी चैतन्य फाउंडेशनला धन्यवाद देतो. देव देवार्यात देव नाही देवाल देव देवार्यात नाही देव नाही देवाल देव सोडून या प्रसंगी प्रदीप पेशकर, रवींद्र बेडेकर, ब्रिजलाल सारडा, चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई, संजय शिंगवे, विजय गांधी आदी उपस्थित होते. मैफिलीसाठी अमोल धपावकर, अशोक जगताप, सागर गंधारे, छाया कुलकर्णी, रश्मी पांडव आदींनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी मयूर डोंगरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.